अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुन्न शांतता, आताची सर्वात मोठी बातमी. जयंत पाटलांच्या करे कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि समित्या, बँक, बाजारपेठा समित्या अशा बहुतेक सर्व स्थानांवर एकमुखी आणि काँग्रेस समवेत राहून वर्चस्व मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जिल्ह्यात सुन्न शांतता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खुद्द जयंत पाटील यांच्याबाबत ते पक्षात राहणार का असं प्रश्नचिन्ह आहे. शिराळ्याचे मानसिंगराव नाईक आणि तासगावच्या सुमन पाटील या दोन्ही आमदारांकडून पक्ष म्हणून जिल्ह्यात फारशा हालचाली दिसत नाही. एकूण आजही जयंतरावांचा कार्यक्रम जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह भाजप काँग्रेसचे भविष्य ठरवण्यात निर्णायक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरच्या घडामोडीत अजित पवारांचाच पक्ष अधिकृत असल्याचं ठरवल्यानंतर आणि आता त्यांच्या हाती जे दोन चार कार्यकर्ते हाती लागले ते प्रामुख्याने जिथं राष्ट्रवादीचे आमदार नाहीत इथलेच आहे. त्यामुळे एकूण जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष म्हणून सामसूम असली तरी भाजप आणि महाविकास आघाडी दरम्यान जी काही सांगली लोकसभेला लढत होईल त्यासाठीच्या महत्वाच्या सोंगट्या जो कोणी हलू शकतो असा नेता म्हणून जयंत पाटील यांचे स्थान आजही अबाधित आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी लोकसभेच्या इतिहासात प्रथमच प्रत्यक्षातील आणि अप्रत्यक्षातील भूमिका एकच असेल अशी यंदाची निवडणूक असण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्याच्या राजकीय पलटल्यावर एखादी घडामोड असेल तर त्यात जयंत पाटील यांची भूमिका काय अशी शोधाशोध आजवर नेहमीच होते. यावेळी ही होताना दिसत आहे असं की सध्या महाविकास आघाडीतील जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाटेला देण्यात जयंत पाटील यांचा हात असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील हे आजवरच्या राजकारणात भाजपाला संवेद घेतच भरले आहे. एकूणच भाजप आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाला चोहो बाजूकडून घेऊन घेरत असताना हे त्यांच्या आजवरच्या भाजप समितीचा दोस्ताना कायम ठरवणार की खरोखरी राष्ट्रवादी काँग्रेस समवेत नव्या दमाने राष्ट्रवादी तुतारी फुंकणार याचा फैसला आज निवडणुकीच्या आयोगात होणार आहे. कारण त्यानंतर विधानसभेच्या मैदानात त्यांना पुन्हा भाजपच्या विरोधकांना समोर जायचं आहे. त्यासाठी ते दोन हात करणार की नवा रस्ता शोधणार हे स्पष्ट करणारी निवडणूक असेल. की एकच निश्चित, लोकसभेचे मैदान सुरू असताना जयंत पाटील जी काही भूमिका घेतील ती या निवडणुकीची नव्हे तर आगामी निवडणुकीच्या निवडणुकीची दिशा ठरवेल. शिराळा आणि वाळवा तालुक्यातील हातकंगले मतदारसंघाचा भाग आहे. या दोन्ही ठिकाणी जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक, शिवजीराव नाईक या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका निर्णायक असली तरी सांगली मतदारसंघात तासगावमधील RR गटाची भूमिका प्रारंभापासून वसंतदादा घराण्यासमवेत प्रामाणिक राहण्याची आहे तीच यावेळी असली तर असं दिसत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा कार्यक्रम होणार की अजित पवारांचा कार्यक्रम होणार याबद्दल तुमची मत आम्हाला कळवा. नक्की सांगा तुमचा सपोर्ट जयंत पाटील की अजित पवाराबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सुडोरस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.